मागील 1 महिन्यापासून नोटाबंदीने जो कल्लोळ सगळीकडे उठवला आहे त्याचे अनेक परिणाम आपल्या समाजावर, अर्थकारणावर पाहायला मिळत आहेत. ग्रामीण जीवन असो किंवा शहरी, सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यायला लागते. त्यांच्या हातात आज पैसा उरलेला नाही आहे, चलन बाजारात येत नसल्यानं व्यवहार थंडावलेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण जीवनावर या सगळ्याचा खूप मोठा परिणाम आपल्याला झालेला दिसतो. MCN न्यूजने या सगळ्या ह्याच्यावर एक चर्चासत्र घडवून आणण्याचा निश्चय केला. त्यासाठी आज आपण इथे बोलावलेलं आहे ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांना, जे मराठवाड्याच्या आणि विशेषतः ग्रामीण जीवनाचा अभ्यास त्यांचा खूप जवळून झालेला आहे. सहकारी बँकांना जो फटका या सगळ्या चलनबंदीचा किंवा नोटाबंदीचा बसला त्याच्यावर आपल्याशी बातचीत करणार आहेत दामोदरांना नवपुते. हे औरंगाबाद जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आहेत आणि शेतकऱ्यांसाठी म्हणून इथे प्रतिनिधी म्हणून, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत रंगनाथ जाधव सर. आपण सुरुवात करणार आहोत. सर्वांना, सर्वांचं या कार्यक्रमामध्ये मी MCN परिवारातर्फे स्वागत करते. सर्वप्रथम मला नेहमीचा या सगळ्या याच्यात जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो विचारायचा आहे की हा जो नोटाबंदीचा निर्णय होता हा कितपत योग्य होता, हे मला आपल्याला विचारायचं आहे. उन्हाळे सर, आपल्यापासून सुरुवात करूया, तर आपण याच्यावर काय सांगता? नाही, नोटाबंदीचा जो निर्णय आहे हा निर्णय योग्य आहे आणि मला वाटतं त्याचं सगळ्यांनी समर्थन केलेलं आहे. कारण त्याचं जे कारण सांगितलं की जो काळा पैसा आहे त्या काळा पैशाच्या विरुद्ध, अतिरेकी जे आहे त्या अतिरेकांना जो पैसा पुरवतो त्यांच्या विरुद्ध आपण सगळं थांबवण्यासाठी करतोय, आणि एवढं मोठं काम जर ते करत असतील, राष्ट्रीय काम करत असतील, आणि राष्ट्रासाठी तुम्ही 50 दिवस द्या असं म्हटल्यानंतर या देशातला प्रत्येक माणसानं नोटाबंदीच्या निर्णयाचं मनापासून स्वागत केलं. परंतु हा जो निर्णय घेण्यात आला, या निर्णयानंतर लोकांची जी वाताहत जी झालेली आहे गेल्या मला वाटतं 32 दिवसापासून, ती वाताहत पाहता आणि मुळामध्ये 14 लाख कोटी रुपये हे या 1,500 रुपयाच्या याच्यातले होते. याच्यापैकी जवळपास आता 12 लाख कोटी रुपये हे जमा झालेले आहेत आणि आता थोडेसे काही पैसे जमा झाले ते सुद्धा जमा होतील. म्हणजे याचा अर्थ आम्हाला जे असं वाटलं होतं की जवळपास 4,00,000 कोटी रुपये एवढे पैसे काळा बाजारामध्ये असतील, पण तेवढे पैसे देखील काळा बाजारामध्ये प्रत्यक्षामध्ये दिसत नाहीत. आणि मग एवढं करून हा काय, म्हणजे डोंगर पोखरून उंदीर बाहेर आला की काय, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु या निर्णयानं सगळा भारत देश हा अगदी ढवळून निघालेला आहे. एका बाजूला ही दुसऱ्या आर्थिक स्वातंत्र्याची लढाई आणि रांगेमध्ये उभा राहणारा प्रत्येक माणूस हा स्वातंत्र्यसैनिक अशा पद्धतीने सांगण्यात आलं, आणि दुसऱ्या बाजूला विरोधक विरोधी पक्ष आपला विरोध जसा करायला पाहिजे विरोधी पक्षांनी तसा विरोध चालू केला. त्याच्यामध्ये सामान्य जो माणूस आहे, खेड्यातला जो माणूस आहे, या खेड्यातल्या माणसाला मात्र फटका बसला आहे. आता हे बघा की खेड्यातली जी बाई आहे ती गाडग्यामध्ये मडक्यामध्ये असे पैसे साठवून ठेवते. आता तिनं जे साठवलेले पैसे ते नवऱ्यापासून लपवलेले पैसे असतात. पहिला जर फटका कुणाला बसला असेल तर या बाया बापड्यांना बसला की सगळे लपवलेले पैसे त्या दादल्याच्या हातामध्ये द्यावे लागले की बाबा हे एवढे पैसे मी लपवले होते, आता हे बँकात तुम्ही जाऊन येऊन भरा आता पैसे. म्हणजे इथपासून जी सुरुवात झाली तिथपासून ते लोकांचं धान्य आलेलं आहे. म्हणजे हा निर्णय कदाचित जुलैमध्ये घेण्यात आला असता तर कदाचित ग्रामीण भागावर एवढा परिणाम झाला नसता. पण अशा वेळेस ज्यावेळेस शेतकऱ्यांचं पीक आलेलं आहे आणि हे पीक विकायची ज्यावेळेस वेळ आलेली आहे त्या विकायच्या वेळेसच सगळ्या मोंड्यामध्ये याच्यामध्ये हा परिणाम झाला. त्याच्यामुळे त्याचं धान्यही विकलं जायना गेलं, मजुरीला माणूस येणं गेला आणि सगळे आर्थिक व्यवहार हे ठप्प झालेले आहेत. म्हणजे अक्षय विमनस्क अवस्थेमध्ये आहे. उद्योगामध्ये सुद्धा आज बघा की ऑटोमोबाईल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर यांनी अफेक्ट झालेली आहे आणि आज बऱ्यापैकी गाड्या कोणी विकत घ्यायला तयार नाही. जे दररोजचं दैनंदिन व्यवहार आहे तेवढ्या व्यवहारापुरतंच राहिलेलं आहे. त्याच्यामुळं इंडस्ट्रीवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. एन्सिलरी युनिट्सवर त्याचा परिणाम झालेला आहे. आणि मला असं वाटतं येणारं जे त्रैमासिक जो निर्णय असेल याच्यामध्ये बराच मोठा फटका हा सगळ्या एकंदर आर्थिक परिस्थितीला तुम्हाला बसलेला दिसेल. हे जरी खरं असलं तरी जो पंतप्रधानांनी निर्णय घेतला आहे काळ्या बाजाराच्या विरुद्ध, काळा पैसा जो लपवण्याच्या विरुद्ध हा निर्णय घेतला आहे, ज्यामुळं सर्वसामान्य माणूस रस्त्यावर आला आणि ज्या पद्धतीने काहीतरी हे सरकार करतं आहे
हे मात्र मनामनापर्यंत आता ठसवलं गेलेलं आहे. आणि प्रत्येक सामान्य माणसानं हे सगळ्यातलं कौतुक यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणीही सामान्य माणसाने याच्यावर रिवोल्ट केला नाही. सामान्य माणूस हा म्हटला की नाही, आपल्याला ह्या निर्णयाच्या बाजूने राहायचं आहे, आणि तो अगदी व्यवस्थित त्याच्या बाजूने उभा राहिलेला आहे. ही गोष्ट खरी आहे. त्याच्यामध्ये सामान्य माणसाचं कौतुक केलं पाहिजे की जो माणूस आजही रांगेमध्ये इतक्या दिवसानंतरसुद्धा उभा आहे आणि आर्थिक झळ सोसतो आहे. ज्यांचे पगारदार आहे त्यांचे पगार झालेले नाही आहेत, भाजीवाले त्याला भाज्यासुद्धा त्यांनी खायला घरात कमी घेतलेत, अशा परिस्थितीची सगळी परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती आहे याच्यामुळं मला असं वाटतं की हा निर्णय जर विचारपूर्वक घेतला गेला असता, त्याच्यात जर थोडं नियोजन असतं, तर उदाहरणार्थ 2000 रुपयाची नोट हा इतका मोठा चर्चेचा विषय आहे की या 2000 नोटेचं करायचं काय, त्याची चिल्लरच मिळत नाही. मधले 500 आणि 1000 सगळंच बाद करून टाकल्यामुळे या 2000 नोटेच्या प्रवाहाच्यामुळं खूप मोठे प्रश्न बाजारपेठेमध्ये झालेले आहेत. आणि आज या क्षणाला सगळी बाजारपेठ, सगळे व्यवहार हे जे महत्त्वाचे आहेत हे जवळपास स्टँड स्टील झालेले आहेत. आणि मला असं वाटतं याला बाहेर पडण्यासाठी खूप मोठा वेळ द्यावा लागेल. आणि ही अशी म्हणजे अभूतपूर्व अशी परिस्थिती या नोटाबंदीमुळं या देशामध्ये निर्माण झालेली आहे. आता काळ्या पैशाचं काय होतं माहिती नाही, त्यात काय काळं बेर आहे हे आता मला वाटतं 31 तारखेच्या नंतरच कळेल. पण सध्या तरी मात्र आपल्या प्रत्येक माणसाचे चेहरे पांढरे फटक पडलेत, एवढं मात्र खरं. जाधव सर, तुम्ही काय सांगाल या संदर्भात? सर्वप्रथम मॅडम, ज्या दिवशी 8 नोव्हेंबरला पंतप्रधानांनी घोषणा केली आणि अचानक किलारीचा भूकंप व्हावा, त्या पद्धतीची एक चर्चा मजुरात, गृहिणीमध्ये, शेतकऱ्यामध्ये, व्यापाऱ्यामध्ये सुरू झाली, कलह माजला, एक उत्सुक वाटला आणि सर्वांच्या एक आशा पल्लवित झाल्या की बुवा पंतप्रधानांनी एवढा धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि याच्यातून आपल्या पदरात आता खूप काही पडेल. आणि सुरुवातीचे एक 8 दिवस प्रत्येकाने मानसिक तयारी ठेवून ह्या सगळ्या गोष्टी सहन केल्या. आता आम्ही ग्रामीण भागात राहतो, माझी शेती तिकडं आहे, बऱ्याचशा लोकांचे बाजार झाले नाहीत, बऱ्याचशा लोकांना कोणी फुकट दूध दिलं नाही, दूधवाल्याला कोणी पैसे दिले नाही. आमचा भाजीपाला पिकवणारा आमची शेतकरी आम्ही स्वतः 20 रुपये 50 रुपये किलोची मिरची 10 रुपयांनीसुद्धा ती मार्केटमध्ये घेतली नाही. व्यापाऱ्यांनी सरळ सांगायचं की भाई पैसे नाही, तुला 15 रुपयांनी द्यायची असेल तर ठेव, नसता घेऊन जा. हे चित्र रंगत इतकी वाईट परिस्थिती झाली की शासनाने सुरुवातीला सांगितलं की 500 आणि 1000 नोटा तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत चालतील. 4 दिवसात सांगितलं की 1000 नोटा घेणार नाही, 500 घेऊ, त्या फक्त करात घेता जाईल. नंतर सांगितलं की गोंधळ व्हायला लागला की पुन्हा सांगितलं की 500 नोटा आणखी 8 दिवस पुढे रखडण्यात येईल. हे विचित्र चित्र झाल्यावर याचा फायदा व्यापाऱ्यांनी इतका बेकार घेतला की 8 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही इंडेक्स पाहिला तर आमचं सोयाबीन, आमची मिरची ही 3000 रुपयाच्या आसपास गेली होती. ते सोयाबीन हे आमचा 2200 कोणी घ्यायला तयार नाही. शेंदव्याच्या बाजारामध्ये ज्यावेळेस आमचा कापूस गेला, 5586 रुपयाचा इंडेक्स आज आपल्याकडे रेकॉर्ड आहे, तो कापूस आज 4000 रुपयानं घेता येत नाही. मला परवाचीच गंमत सांगतो शनिवारी की जालना जिल्ह्याचे खासदार रावसाहेब पाटील दानवे यांचे जे एक सहकारी भाजपचे अध्यक्ष काळेगावचे रामेश्वर पंडित, परवा तिथं एक यात्रा होती, त्या यात्रेसाठी मी गेलो पंढरपूरची, बाळ पंढरपूर त्यांना म्हणतात. आणि तिथं त्या यात्रेचं स्वरूप असं आहे की तिथं वर्षातून एकदा प्रत्येकाच्या घरात त्याच्या आई, बहिणी, मुली, पाहुणे सगळे जमा होतात आणि शेतकऱ्याजवळ पैसा नाही आहे. त्यावेळेस व्यापाऱ्यांनी शक्कल लढवली, अगदी 4 दिवसापूर्वीची गोष्ट, की 10 ट्रॅक्टर तिथं आणले आणि नोटा दाखवल्या की कॅशनं जर तुम्ही 4000 कापूस दिला तर आम्ही आत्ता घ्यायला तयार आहे. आणि अक्षरशः 5000 रुपये सेलूचा बाजार भाजू असतानासुद्धा पैसे नाही, घरात पाहुणे आले त्याचं काय करायचं, म्हणून अक्षरशः शेतकऱ्यांनी माझ्या समोर 400 क्विंटल कापूस एका तासात नेला. म्हणजे 4 लाख रुपये त्यांनी एका तासात कमवले. हा जो नोटाबंदीचा परिणाम आहे त्याच्यामुळे लोक अक्षरशः वैतागून बोलत होते. सुरुवातीला याचं स्वागत केलं लोकांनी, वादच नाही, परंतु आम्हाला आज चित्र असं दिसतं की काळा पैसा किंवा मोठ्या लोकांची कुठंही काही बिघडले नाही. ते आज मिस्किलपणे आमच्याकडे पाहून हसतायत. गृहिणीच्या बाबतीत सांगायचं तर आमच्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा गृहिणींनी आपल्या दादल्याकडे पैसे दिले. काही गृहिणींनी, आम्ही आता शेताचे मालक आहोत, आमच्याजवळ विनंती केली की बाबा आम्हाला नोटा बदलून मिळतील का. त्यानंतर तर अशी एक न्यूज उठली की बाबा हे 1000 नोट जास्तीत जास्त एक 8 दिवसात कम्प्लीट बंद होणार आहे. त्यावेळेस एक व्यापार सुरू झाला
की 1000 ची नोट 700 रुपयाला विकली गेली. अक्षरशः ही चित्र मी त्याचा साक्षीदार आहे, मी नावासहित सांगू शकतो. अशा पद्धतीची ही नोटाबंदी सरकारने लोकांनी त्याचं स्वागत केलं, परंतु आता मात्र लोकांना वेळोवेळी हे शासन जे बदलतं आहे निर्णय, वेळोवेळी मुदतवाढ देतं, 8 दिवसाची 4 दिवसानंतर 4 दिवसाची 8 दिवसानंतर, आणि 30-32 दिवसात काहीही फरक पडलेला नाही, आणि आता 18 दिवसात काही फरक पडेल असं अजिबात वाटत नाही. त्याच्यामुळे एकंदरीत भयभीत वातावरण झालेलं आहे. आणि सगळ्यात जास्त नागवला गेला असेल तर शेतकरी, त्याच्या शेतीमालाला भाव नाही, त्याच्या मकाला भाव नाही, त्याच्या कापसाला भाव नाही. विकायला गेले तर मोंड्यामध्ये सांगतात तुम्ही माल ठेवून जा. बँकेची स्थिती सुधारल्याशिवाय ते बी तुम्हाला फोरडेटेड चेक देत नाही, विकून देऊ जो भाव जाईल तो. नसता बऱ्याचशा ट्रेडिंग कंपन्यावाल्यांनी, माननीय मुख्यमंत्र्यांनी जळगावच्या सभेत सांगितलं की बा शेतीमालाचे भाव हे ठरलेल्या याच्यापेक्षा जर कमी घेत असेल तर आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू. त्यात व्यापाऱ्यांनी अशी शक्कल काढली की मी माझा माल हा सुपर क्वालिटीचा नाही, खराब असल्यामुळं मी या भावना द्यायला तयार आहे. आणि शेवटी शेतकऱ्याला, त्याच्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी काही पर्यायच राहिला नाही, म्हणून आज मुकाट्यानं तो मार सहन करतो आहे. सुरुवातीला त्यांनी आनंद व्यक्त केला, त्यांनी स्वागत केलं, आता त्याला हे नाक राहिलं नाही की असं असं मला त्रास होतो आहे म्हणायचं. आणि एकंदरीत भयानक चित्र हे निर्माण झालेलं आहे ह्या नोटाबंदीमध्ये. मी तरी असं म्हणेल की नोटाबंदीचा निर्णय हा चांगला जरी असला, परंतु त्याची तयारी पूर्ण झाली नाही. 1 महिन्यानंतर गव्हर्नर पहिल्यांदा टीव्हीवर दिसले. जी रिझर्व्ह बँक हा देश चालवती पैशाचा, त्या गव्हर्नरनी 1 महिना टीव्हीवर कधी तोंड दाखवलं नाही. आज ग्रामीण भागात प्रत्येकाच्या ठिकाणी टीव्ही आहे, लोक पाहत होते. पंतप्रधान फक्त बाहेरच्या सभेत टाळ्या घ्यायचे. आणि हे मीडियाने ह्यांनी हे जे जे चित्र आहे हे रिअल चित्र आहे ना, हे अजिबात बरोबर नाही आणलं. माझी तर अशी विनंती आहे सरकारला की त्यांनी ग्रामीण भागात त्यांची इंटेलिजन्स यादी पाठवावी. आणि काय परिस्थिती लोकांची उरली, किती लोकं नागोल्या जाऊ लागले, याच्यातून त्यांना खरी शिस्त येईल. कारण काय होऊ लागलं की बँकात आज इकडे म्हणतात की आज बँकेची गर्दी कमी झाली, 2000च्यावर नोटा मिळत नाही, 4000च्यावर नोटा मिळत नाही, लोक मोकाट्यानं शिवा देत येतात, काही करतात. याच्यापेक्षा गप्प बसण्याशिवाय त्यांच्यापुढे काही मार्ग नाही. आणि एवढं मोठं आर्थिक संकट मला तरी वाटतं देशावर कधीच आलेलं नाही. तर याबाबत सरकारने कुठंतरी ठाम निर्णय घेऊन लोकांची ही पिळवणूक जर थांबवली नाही तर याच्यात तुम्ही काळ्या पैशावाल्याला पकडण्यासाठी जे गेलेत तेच अजून मोठे होऊ लागलेत, आणि गरीब गरीबच होणार आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की हे भयानक चित्र आहे, आणि याचं खऱ्या अर्थानं याची सोडवणूक झाली पाहिजे. नवपोते सर, मला असं म्हणायचं आहे की सहकारी बँकांना या निर्णयानं खरं तर आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यासारखं झालं आहे. त्यांचा जो ग्रामीण भागामधला पतपुरवठा होता तो ठप्प झालेला आहे. औरंगाबाद जिल्हा सहकारी बँकेचे संचालक यांना त्यांनी तुम्ही आता हा सगळा 1 महिन्याचा पूर्ण जो गोंधळ आहे किंवा जे घडत आहे ते जवळून पाहिले, एक साक्षीदार आहात, तर तुम्हाला या सगळ्या परिस्थितीवर काय बोलायचंय, तुमचं काय मत आहे? उन्हाळे साहेब आणि जाधव साहेब अभ्यासानं माझ्यापेक्षा फार पुढे, मी या क्षेत्रात नवीन आहे, पण माझ्या अनुभवातून मी जर सांगितलं तर कदाचित यांना पटणार नाही, पण माझ्या नॉलेजमुळे मी एकच सांगू शकतो, कुठल्याही गोष्टीला आपण लगेच त्याचे रिझल्ट मागवणं हे तितकंसं मला तरी पटत नाही. म्हणजे माझ्या वैयक्तिक यांनी आता हा निर्णय जो पंतप्रधानांनी घेतला नोटाबंदीचा आणि आम्हाला बँकेला काय त्याचं नुकसान झालं हे जर सांगायचं झालं तर आम्हाला दिवसभर त्या लोकांना फेस करावं लागतं, हे तितकंच खरं. पण ज्यावेळेस आम्ही त्यांना सांगतो समजून व्यवस्थित, आमचे कर्मचारी असतील आम्ही असू, तर त्यांना त्या गोष्टी पटतात. त्रास होतो, त्रास होत नाही असं मी म्हणणार नाही, पण त्यांची मानसिकता तयार झालेली का बा ठीक आहे बा 2 महिने तर 2 महिने याचे रिट आता याचे परिणाम समजा कधी त्यांना माहीत पडतील का 1.5 ते 2 महिन्यानंतर आपलं जर त्याच्यावर काही झालं नाही तर एखाद्या वेळेस त्यांचा राग व्यक्त करू शकतात. पण आज त्यांची मानसिकता बा 2 महिने आपण कसे तरी काढू अशा मनस्थितीत ते आहेत. आणि आता आम्हाला दिवसभर चालू असते त्यांचे फोन का बा आम्हाला पैसे मिळत नाही, आता आम्हाला तिकडनं पेमेंट येत नाही तितकंच करत, जे आम्हाला 103 कोटीपर्यंत दररोज लागतात ते आम्हाला फक्त 25 लाख रुपये मिळतात आणि 138 शाखा आहेत जिल्ह्यामध्ये, तर कसे डिस्ट्रीब्युशन करणार आम्ही त्याचं? त्याच्यामुळे आम्हाला अडचण येते आणि आम्हाला बरंच फेस करावं लागतो लोकांना. आणि आमच्याकडं
सर्व लोकांचे खाते आहेत, पतसंस्था असतील, शिक्षक लोक जिल्हा परिषदचे, शेतकरी लोक, यांचे सगळ्यांचे खाते मॅक्झिमम आमच्याकडे आहेत, कारण बाकींच्या शाखा जास्त नाही आहेत. जेवढ्या आमच्या शाखा आहेत तेवढ्या शाखा इतर बँकेच्या नाही आहेत. त्याच्यामुळे त्रास आहे हे जरी सत्य असलं, पण लोक अजूनही मानसिकता म्हणजे त्यांची अजून एवढी काही हार्ड अँड फास्ट होत नाही, थोडं ऐकतात. आता याचे परिणाम समजा 30 तारखेनंतर थोडंसं जर हे जर नाही झालं त्याकडं ते काय करतील हे सांगता येणार नाही आज, पण आज त्यांची मानसिकता आहे तर मग थोडं सपोर्ट करायची. नाही, तुम्ही जे सांगितलं ना ते अतिशय बरोबर आहे, पण यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सहकारी बँका ह्या एकमेव अशा बँका आहेत की ज्यांचं जाळं हे खेड्यापाड्यापर्यंत आहे. राष्ट्रीयकृत बँकांचं जाळं हे काही खेड्यापाड्यापर्यंत नाही. आणि आजही या देशातल्या 40% लोकांचं खातं बँकेमध्ये नाही, म्हणजे ही परिस्थिती आहे. आणि तुम्ही कॅशलेसच्या गोष्टी करू लागलेल्या आहेत. आता ते कॅशलेसची गोष्ट सोडा, परंतु नेहमीकरता एक लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा केव्हा असा निर्णय होतो मोठा, आता सहकारी बँकांचे पैसे घ्यायचे नाही याच्या निर्णयाबद्दल, आपल्या मराठवाड्यामध्ये औरंगाबाद आणि लातूर या दोनच बँका अशा आहेत की ज्या या परिस्थितीला तोंड देऊ शकतात, सक्षमपणे तोंड देऊ शकतात, कारण त्या बँकांची परिस्थिती चांगली आहे. परंतु मराठवाड्यामधल्या 5 बँकांची परिस्थिती अगोदरच दिवाळखोरीची, आणि त्या दिवाळखोरीच्या परिस्थितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला, आणि रबीसाठी 21,000 कोटी रुपये देणार असं काहीतरी जे झालं त्यातला एकही पैसा अजून मिळालेला नाही. मला वाटतं तुमची जिल्हा बँक एकमेव अशी बँक आहे औरंगाबादची की ज्यांनी 200 कोटी रुपये स्वतःच्या निधीतून वाटलेले आहेत, पण नाबार्डने अजून एकही पैसा दिला नाही. अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी परिस्थिती झालेली. याच्यामध्ये खेड्यातला जो खालचा तबका आहे, खालचा जो समाज आहे, ह्या समाजाला अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिलं. तिथे बँकिंगची सिस्टीमच राहिली नाही. आणि मला असं वाटतं की एकंदर ग्रामीण भागावर अन्याय करण्यासाठी या सहकारी बँकांवर जो बंदी घालण्यात आली हा निर्णय खूपच अन्यायकारक झालेला आहे. आणि मला असं वाटतं की हा निर्णय जर नंतर रिकोप जर केला नाही तर या जिल्हा बँका ज्या आपल्या विशेषतः ज्या दुर्बल आहेत त्या पुन्हा ऊर्जितावस्थेत येतील अशी काही परिस्थिती नाही. आणि मला असं वाटतं ही गोष्ट जास्त गंभीर एकंदर अर्थकारणाच्या दृष्टीने मराठवाड्याच्या विशेषतः ती आहे असं मला वाटतं. आत्ताच ते साहेबांनी सांगितलं कॅशलेसची गोष्ट. शेतकऱ्यांना एका तालुक्यात ऍव्हरेज 200 गावं आहेत. 200 गावांमधून जास्तीत जास्त नॅशनलाइज बँका, ग्रामीण बँकामध्ये 4 ते 5 बँका आहेत एका तालुक्याला. परंतु एका तालुक्यात 15-20 बँका यांच्या ADCC-च्या आहेत. यांचा कारभार ठप्प झाला. रिझर्व्ह बँक नॅशनल बँकेला तेच लायसन देते आणि सहकार बँकेला तेच देते. मग लायसन देताना तुम्ही एकाला शाहून एकाला चोर म्हणून लायसन दिलं का? मला हे म्हणायचं की जर कुठल्याही बँकेने जर अपहार केला असेल सहकार बँकेने, मी असं म्हणणार नाही की बा त्यांना काय असं नाही केलं, तर तुम्हाला कायदेशीर कार्यवाही आहे त्याच्यावर, तुम्ही हे करा. पण त्याच्यासाठी शेतकऱ्याला वेठीस धरणे. आज शेतकऱ्याची अवस्था अशी झाली की तो त्याच्या गावाला जाण्यासाठी तुम्हाला सायकल मागतो, आणि तुम्ही काय सांगता, तुम्ही फक्त 2 महिने थांबा तुम्हाला मेट्रो लाईन टाकून देतो. याच्यावर लोकांचा आता विश्वास राहिलेला नाही. या गोष्टीवर लोकांचा आता विश्वास उडालेला आहे की बा तुम्ही सायकलच्या ऐवजी बसच्या ऐवजी आम्हाला सायकल तरी द्या. तुम्ही म्हणता की तुम्ही फक्त थांबा तुम्हाला मेट्रो लाईन टाकल्या जाईल. आणि याच्यातून अक्षरशः लोक मेटाकुटीला आलेले आणि त्यातल्या त्या ज्या लोक त्यांचा हातावर संसार आहे ते तर अक्षरशः म्हणजे उपासमारीचे दिवस जगतायत. इतकी वाईट परिस्थिती आज ग्रामीण भागात. नौपते सर, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की किंवा म्हणजे मला असं विचारायचं आहे की हे एकंदरीत पूर्ण सहकारी क्षेत्र संपवण्याचा हा प्रयत्न आहे असं म्हणता येणार नाही, कारण सहकारी क्षेत्र संपवणं एवढं सोपं नाही. कारण की 60% लोकांचं पूर्ण भारताचा जर विचार केला तर मॅक्झिमम यांच्याच शाखा जास्त आहेत की जिथं शेतकरी कामगार हे लोक अटॅच होऊ शकतात. बंद म्हणायचं तसं मनात विचार आणण्यासारखं काही नाही आहे. फक्त एकच आहे की बा ज्या पद्धतीने लोकांनी पैसे जमायला सुरुवात केली सहकार बँकेमध्ये ज्यावेळेस 2 दिवस मिळाले साहेब त्यावेळेस, आता शाखेचं नाव सांगणार नाही मी, पण ज्या ठिकाणी 30,000 रुपये एखाद्या शाखेला येऊ शकत नाही महिन्याभरात 30 लाख रुपये जमा झाले. याचा कुठेतरी त्यांनी विचार केला असेल. आता हे एवढं मी पुढचं सांगू शकणार नाही, पण ज्या ठिकाणी तुम्हाला 30,000 मिळू शकत नव्हते तर 30 लाख रुपये त्या बँकेत जमा होतात एका दिवसात. तर आता ॲव्हरेज जर भारताचा जर विचार केला सहकार बँकेचा तर आता मला जी माहिती मिळाली की MP का UP-मध्ये 1,000 कोटी एका दिवसात जमा झाले सहकार बँकेत. आपल्या जिल्हा बँकेतही मला वाटतं 40 कोटी जमा झाले. हां,
त्याच्यामुळं शंका यायला एक कारण झालं. ठीक आहे, आता त्यांनी ते त्यांचे पथक पाठवून त्यांनी त्याच्यावर नियंत्रण ठेवणं हे करणं हा त्यांचा भाग झाला. पण असं जर आपण इकडे म्हणतो बाबा शेतकऱ्याकडे पैसा नाही, मग ग्रामीण भागामध्ये लोकांनी पैसे आणले कुठून? हाही प्रश्न निर्माण होतो ना. एवढे पैसे लोकांनी भरायला नको होते ना, शेवटी त्यांनी शेतकऱ्याच्याच खात्यावर भरले. पर्याय नाही. आता तुमचे आमचे जे पैसे इथनं गेले असे कोणाकडनं, शेतकऱ्याच्या खात्यावर भरल्यामुळं काय झालं बा, एकीकडं तुम्ही कर्ज भरत नाही आणि एवढ्या रकमा तिथं जमा कशा होतात? पर्यायाने पुन्हा शेतकऱ्याला त्रास होणार उद्या, त्याला नोटिसा जाणार तुम्ही कुठनं आणले कसे आणले. मग हा त्रास आज त्यांनी तो एक विचार केला असेल असं मला वाटतं, माझं वैयक्तिक मत सांगतो, की ह्या विचारामुळे त्यांनी त्याच्यावर असं बंदीचा हे केला असेल असं माझं स्वतःचं मत आहे. का बाई एवढा पैसा शेतकऱ्याकडे तर नाही म्हणतात, पैसा जमा झाला कुठून? बरं, शेवटी शेतकऱ्यांच्याच खात्यावर टाकले पैसे. पण याच्यामुळे सहकारी एकंदर जी चळवळ आहे ना, ती त्याच्यामुळे बदनाम झाली. त्या सहकारी चळवळीचा म्हणजे कारण नसताना त्यांचा मागमुळे गेला. म्हणजे आता तुम्ही या क्षणाला म्हणाल तर हे आपले सगळे अंदाज आहेत की त्यांच्या नावाने पैसे जमा केले, परंतु खऱ्या अर्थानं ज्या नॅशनलाइज बँका किंवा ज्या खासगी बँका आहेत त्या खासगी बँकेतले अधिकारी तर आता प्रत्येक सापडले गेले यांनी पैशाची नोटा बदली करण्यामध्ये. त्याच्यामुळे भारताच्या सगळ्या अर्थव्यवहारामध्ये या थोड्याफार गोष्टी घडणार आहेत. म्हणजे ही काही असं काही फार मोठी गोष्ट नाही, कारण एवढ्या मोठा डोलार आहे हा, या डोलाऱ्यामध्ये थोडंसं काही घडलं असतं. परंतु मला असं वाटतं की एकंदरच सहकाराबद्दलचं सरकारचं जे धोरण आहे, कारण बडे साहेब मोठे साहेब जे आपले आहेत शरद पवार साहेब हे स्वतः जाऊन चर्चा केली, त्यांना देखील 20 दिवसात थांबतो असं म्हटलं, पण तरीसुद्धा तर काही फार फरक पडला नाही. साक्षात मुख्यमंत्रीसुद्धा जाऊन भेटून आले पण तरीसुद्धा फरक पडला नाही. म्हणजे याचा अर्थ असं दिसतं की सहकाराबद्दल किंवा सहकारी बँकाबद्दल यांचं पूर्वग्रह थोडंसं दूषित आहे ही गोष्ट मानलीच पाहिजे. म्हणजे आता त्याच्याबद्दल आता आपण त्यात चर्चा करण्यात काही दुमत नाही, परंतु माझं असं मत आहे की याला काहीतरी समांतर अशी पर्याय हा सरकारने काळाच्या ओघामध्ये तयार केला पाहिजे. म्हणजे एका बाजूला तुम्ही कॅशलेसच्या गोष्टी करता, पण ज्यांच्यापर्यंत बँकिंगच पोचलेलं नाही त्यांच्यापर्यंत बँकिंगची व्यवस्था कशी पोहोचेल याच्यासाठी काही समांतर यंत्रणा निर्माण करता येऊ शकते का, याच्याबद्दल मला असं वाटतं गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. अशी वेळ या नोटबंदीच्या निमित्तानं मला असं वाटतं जास्त प्राधान्याने आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे. आता सहकार बँक आपण एवढ्या काटकसरी चालवतो, त्यातही आज असा फटका बसतो आहे की जे आमच्याकडे आता 56 कोटी पडून आहेत त्याचा इंटरेस्ट आम्हाला लोकांना द्यावंच लागणार. एफटीवाले असतील कोणी असतील त्याचं व्याज आम्हाला चालू आहे आज. म्हणजे आमचं पर्यायानं बँकेचं 5 ते 6 लाख रुपये पर डे लॉस आहे तसा, कारण जोपर्यंत आम्ही दुसऱ्या बँकेला तो पैसा हे करत नाही तोपर्यंत आम्हाला त्याचा इंटरेस्ट मिळत नाही, तो आमच्याकडे ठप्प होऊन पडलेला आहे. तसंही आमचं आज बँकेचं नुकसान भरपूर होत आहे. आता गव्हर्नमेंट त्याच्यावर पुढं आम्हाला काय व्यवस्था करेल आज आम्ही काही सांगू शकत नाही, पण आज तर आमचा तो लॉस आहे, कारण आम्हाला लोकांना द्यावं लागणार, त्याचा इंटरेस्ट तर लोक आम्हाला सोडणार नाही. नाही, खऱ्या अर्थानं सहकार बँकेमध्ये एका दिवसात जर 40 कोटी रुपये आले तर सरकारने एकदम ते अचानक बंद करून चोराला पळवाट दाखवून दिली दुसरी. खरं म्हणजे ते जमा करून चौकशी ज्यावेळी चौकशी करायला पाहिजे आणि तुम्ही त्यांना विड्रॉल द्यायची की बा एका महिन्यातून तुम्हाला खर्चासाठी आम्ही सुरुवातीचा आठवडा 1-5 हजार रुपये देऊ 10 हजार देऊ, ते पैसे तर तुम्ही अगोदर जमा करून घ्यायचे तुमच्याजवळ. आणि नंतर जो दोषी असेल जो चोर असेल ना, एखादा मी शेतकरी आहे, मी जर कोणाकडनं पैसे आणून माझ्या खात्यावर भरले मला त्याचं उत्तर द्यावंच लागणार होतं. परंतु यांनी अचानक ते सुद्धा यांचं धोरण चुकलं की येणारा पैसा जो पटापट जमा होणार होता तो त्यांनी सावध करून अन्य मार्गाने लोकांनी हे सर्व पैसे जमा केले. आज किती पैसे तुमचे जमा व्हायचे राहिले, याच्यातून काय मिळालं? तुम्ही 14-15 हजार लाख कोटी जे जमा होते, 12-13 हजार रुपये तर तुमचे बँकेत आज जमा झाले, राहिले किती पैसे तुमचे? व याच्यातून हे सगळे लोक वेठीस धरून त्याच्यातून काही मिळेल असं मला तर काही अपेक्षा नाही. कारण मला असं वाटतं की त्यावेळेस त्यांनी ते भरू द्यायला पाहिजे होते पैसे, 1-8 दिवस का होत नाही ते भरू द्यायला पाहिजे होते. पटापट तुम्हाला अंदाज आला असता की किती पैसा जमला आणि त्याची इन्क्वायरी लावा तुम्ही, तुमच्याजवळ यंत्रणा आहे. आणि त्याच्यातून जर तुम्हाला 50 आता शासनाने जोडलं की बा 50% व्याज कापून घ्यायचे टॅक्स, त्याच्यातून तुम्हाला 1 करोड रुपयाचा टॅक्स तुमचा वसूल झाला असता आणि तो त्या सरकारला त्या शेतकऱ्याला तो स्वीकारावाच लागला असता की बा 2.5 लाख रुपये तुझ्या खात्यावर अगोदर 40 रुपये नव्हते आता 2.5 लाख आले, कुठून आले तो उत्तर देऊ शकला नसता, त्यांनी आनंदाने तो टॅक्स भरला असता स्वीकारला असता. परंतु हे असं न होता केवळ पूर्वग्रह दूषित म्हणून या सहकार क्षेत्रात इतकं वाटोळ झालं, त्याच्यातून अगदी शेवटचा दूध उत्पादकसुद्धा नागवला गेला. पूर्वग्रह दूषित
चा एक मुद्दा तुम्ही मांडला आणि उन्हाळे सरांनीही मांडला, शेतकऱ्यांच्या आत्महत्येला हे सहकार चळवळ किंवा जिल्हा बँकेचं बुडणं जबाबदार आहे असा एक पूर्वग्रह खूप मोठ्या प्रमाणात आहे, आणि त्याच्यातून मग हा निर्णय झाल्यासारखा वाटतो की जिल्हा बँकेंवरची ही बंदी आहे या संदर्भात, असं सर तुम्हाला वाटतं? हे बघा, ते आत्महत्या याच बंद झाल्यापासून नाही आहे, पूर्वीपासूनच चालू आहेत, याला आपण आज म्हणू शकत नाही. ठीक आहे, त्यावेळेस 10 होत असतील, आता 12 झाले असं एक आपण समजू शकतो. हे काही म्हणजे हे बंद झालं म्हणून आत्महत्या होतात असं नाही, पूर्वी आत्महत्या होतच होत्या, करतच होते लोक. तर त्याला याला हे बंदमुळे होत आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. याच्यात कसं झालं की सहकार चळवळीने ज्या पद्धतीने सावकारी कंट्रोल करायला पाहिजे होती ती केली गेली नाही. आता विशेषतः जे 5 बँका मी तुम्हाला सांगितल्या, बीड, उस्मानाबाद, लातूर, लातूर नाही त्याच्यामध्ये, बीड उस्मानाबादच्या ज्या बँका आहेत, परभणी घ्या, या भागामध्ये जास्त आत्महत्या का घडतात? कारण त्या भागामध्ये सावकारी मोठ्या प्रमाणावर आहे आणि ही सावकारी आपल्याला अमान्य करण्याचं कारण नाही. म्हणजे 3-5% रेट हा सगळीकडेच सर्वदूर झालेला आहे आणि अशा पद्धतीने महिन्याला जे मोठ्या प्रमाणावर जर करतात त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला ही गोष्ट खरी आहे. परंतु याच्यासाठी सहकारी बँकांनी सुद्धा वेळीच जागृत होऊन आता मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीने कारभार करणं हे गरजेचं आहे. ते त्याच्यावरचं खरं उत्तर आहे. परंतु याच्यामुळं आपल्याला या नोटाबंदीमुळं आपली आहे नाही ती सावकारीसुद्धा आता मोठ्या प्रमाणावर आणखीन वाढलेली आहे. कारण आता पहिली सावकारी कमी व्हायला पाहिजे, तर आता ही सावकारी मोठ्या प्रमाणावर सध्या झालेली आहे आणि याच्यामध्ये खूप लोकांची यात्रा झाल्या. उदाहरणार्थ समजा लग्न करायचं झालं, लग्न करावं पाहून जे म्हणतात ना ते खरं म्हणजे नोटाबंदीमध्ये लग्न कसं करून पाहावं ते किती अवघड झालेलं आहे. म्हणजे एक लग्न करणं, ते उभं करणं आणि ते देखील नोटा नसताना, हे अक्षरशः त्यांच्यापुढे फार मोठं आव्हान आहे. अनेक लोकांच्या समोर उभा राहिलेल्या अशा कितीतरी अडचणी निर्माण झालेल्या आहेत. आपला साधा म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीने महामंडळ आहेत किंवा वीज मंडळ आहे किंवा महापालिका आहेत यांची वसुली झाली, त्या वसुलीच्या प्रमाणामध्ये जिल्हा बँकांची काय वसुली झाली? मला असं वाटतं तुमची काहीच वसुली झाली नाही. किमान पक्षी वसुली तरी झाली असती तुमची, किमान या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या वसुलीला सुद्धा हे जिल्हा बँका मुकलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं एकंदरच ग्रामीण सगळं अर्थकारण आहे ना, हे ग्रामीण अर्थकारणाला खरा पहिला फटका बसलेला आहे. त्याच्यानंतर जो कामगार वर्ग आहे, या कामगार वर्गाला देखील त्याचा खूप झटका बसलेला आहे चांगला. कारण आता काय झालेलं आहे, सगळं पेमेंट हे चेकनेच करायला पाहिजे, हे चेकशिवाय करताच येणार नाही असं पद्धत झालं. पूर्वी आपल्या काळामध्ये हंगामी पद्धतीने लोकांना रोख पैसे दिले जात असेल, चेकने पैसे दिले की हा कायम होतो की काय, अशी भीती इंडस्ट्रीच्या लोकांना वाटते. त्याच्यामुळं मला असं वाटतं गळतीचं प्रमाण देखील आता मोठ्या प्रमाणावर होणार आहे. महिंद्रासारख्या ज्या चांगल्या चांगल्या कंपन्या, त्या कंपन्यांनी सुद्धा आता म्हणजे काही दिवस कारखाने बंद करायला सुरुवात केली. त्याचा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे. बिल्डिंग जी इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये तर मोठा झटका त्यांनाच बसलेला आहे. म्हणजे याच्यानंतर प्लॉटचे दर, कारण त्यांना जे नंबर एक नंबर दोन, आता नंबर एक नंबर दोन काही राहिलेलं नाही आहे, मला असं वाटतं त्याचा देखील एक फटका मोठ्या प्रमाणावर बसला आहे. आणि त्याचा फायदा मध्यमवर्गीयांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. एक चांगला फायदा तो आहे की फ्लॅटचे दर आता 30%पेक्षा देखील खाली होतील आणि एकंदर सगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये ही जी सूज आलेली होती ही सूज उतरण्याचं काम होतं. त्याचं खरं कारण असं आहे की खरा जो काळा पैसा आहे हा रिअल इस्टेटमध्ये आहे, खरा काळा पैसा हा सोन्यामध्ये आहे, खरा काळा पैसा हा परदेशामध्ये जमवलेला आहे. त्याच्यावर जर थोडासा अजून सरकारने हॅमर केला तर ते खऱ्या अर्थाने सापडेल. मला असं वाटतं दुसऱ्या प्रयत्नामध्ये जे काही ते 31 तारखेनंतर जाहीर होणार त्याच्यात आपण खरं प्रतीक्षा करतो की काय केलं जातं. परंतु हा जो पहिला प्रयोग आहे याच्यामध्ये सगळ्यांची परीक्षा झालेली, एक्झरसाईज झालेली आता, आणि आपली सगळी भारतीय जनता काळ्या पैशाच्या विरुद्ध आता आहे आणि प्रत्येक सैनिक त्याच्याविरुद्ध लढतो आहे. एवढं मात्र चित्र चांगल्या पद्धतीने निर्माण झालं आहे, एवढं मात्र खरं आहे. जाधव सर, ह्या सगळ्या निर्णयाचा पहिला जो फटका ग्रामीण क्षेत्राला होता तो रब्बीच्या पेरणीला बसला. हो, सावकारी खूप मोठ्या प्रमाणात आहे, खरीपात असो किंवा रब्बीत असो सावकाराकडे गेल्याशिवाय शेतकऱ्याची पेरणी होत नाही. सहकारी बँकांच्या कडून यावर्षी रब्बीसाठी कर्ज मिळालेलं नाही. 21,000 कोटी जे यायचे होते तेही 3 महिन्याचा ताळेबंद पाहून बँकांना देऊ असं सांगितलं गेलं, तेही पैसे आपल्याकडे आलेले नाहीत. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये रब्बीच्या पेरणीवर कसा कसा परिणाम झाला? यावर्षी किती पेरणी झाली? पाणी चांगलं होतं, पाऊस, यावर्षी पाऊस खूप होता आणि एवढा पाऊस गेल्या 7-8 वर्षानंतर शेतकऱ्यांनी पहिला अनुभवला. आणि खूप शेतकरी असे आशादायी होते की बा 4-5 वर्षाचं जे आपलं जे दारिद्र्य आहे ते यावर्षी आपण काढू.
परंतु नेमका हंगामातच हा निर्णय झाल्यामुळं शेतकरी एवढा गोंधळला. त्यातल्या त्यात परत सरकारने हे धोरण काढलं की बा 500 नोटा 1000 नोटा ह्या फक्त शासकीय बीज उत्पादन याच्यावर जाईल, महाबीज सारख्या कंपन्याकडं पाहिजे त्या क्वालिटीचं बीज नाही, बाकीच्या कंपन्याकडे पाहिजे खत नाही, आणि शेतकऱ्यांना तर अपेक्षा आहे. आज तुम्हाला सांगतो मी की जे 1250 रुपयाची जी बॅग आहे ती ऑफ द रेकॉर्ड 1500 रुपयाला लोकांनी आज विकत घेऊन ते घेतलेली, पण ही किती लोकांना दुकानदार उधार देणार की ज्याची काही पत आहे मार्केटमध्ये जो ओळखीचा आहे तो. परंतु बहुतांशी छोटे शेतकरी या निर्णयाला मोकले आणि त्यांनी त्यांच्या जमिनी पडीक ठेवलेल्या आहेत. पाऊस आहे, पाणी आहे, पण ते पेरू का शेकले नाही किंवा ह्या नोटबंदीच्या फटक्यामुळं त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यांना आता हे मोकाट्याने सहन केल्याशिवाय त्यांच्यापुढे काही पर्याय नाही. अजून एक सावकारी सुरू झाली होती आपल्याकडं, हे कृषी सेवा केंद्र चालकांची. हो, ह्या कृषी सेवा केंद्र चालकाच्या सावकारीला याच्यामध्ये अजून चालना मिळाली? चालना मिळाली. कृषी सेवा केंद्रावाल्यांनी त्यांच्या उधारीत तुमचा कापूस असेल, माल असेल, तो 4000 माल 3000 घेतला, तू तुझा कापूस जर 4000 देत असेल तर तुला पुढची उधारी देतो. म्हणजे याच कृषी सेवा केंद्रावाले यांनी आणि व्यापाऱ्यांनी कधीही आयुष्यात जेवढे पैसे कमवले नाही तेवढे 1 महिन्यात कमवले असा आमचा अंदाज आहे, असा अंदाज आहे. कारण त्यांनी त्यांचा निर्णय शेतकऱ्यावर एवढा लादला की बा तुला पेरायचा असेल तर ह्या भावात देईल, नसता नाही. क्यू लागल्या क्यू लोकांकडे, लोकांकडे बरं ठीक आहे या भावात ह्या भावात घे. कारण शेवटी कसं आहे की शेतकरी एक असा माणूस आहे की सगळ्यात कशात मोठी हिंमत असेल तर ही शेतकऱ्यामध्ये. अनेक वेळा त्याचं कंबरड मोडलं तरी तो उभा राहण्याची धडपड करतो आणि या धडपडीतूनच त्यांनी हा निर्णय स्वीकारलेला आहे असं माझं मत. आता जाधवसाहेब जे बोलले की जास्त यांनी पैसे घेतले असं केलं तसं केलं, यात मी मान्य करत नाही. याच्या आधी लोकांनी अक्षरशः 2-2 दिवस नंबर लावून खतं विकत घेतलेले ऑन देऊन रात्री जाऊन झोपा लागत होतं, बरोबर आहे? आज कुठं रांग दिसली तुम्हाला खताला? नाही नाही, हा तर पुरवठ्याचा भाग आहे ना, पुरवठ्याचा भाग आहे. नाही नाही, फॅक्टरी तेच आहे, हे तेच आहे. नाही खताच्या बाबतीत निर्णय बऱ्यापैकी स्ट्रीमलाईन झाले गोष्ट खरी आहे, मला दुसरं पण नोटाबंदीमुळे पैसा नसल्यामुळे अडचण झाली. पैसे ठीक आहे, आणि आता तुम्हाला जे प्राईज असते आपल्या बी भरणं त्याच प्राईजमध्ये लोकांना चांगलं मिळालेलं आहे. पहिलं ऑन देऊन घ्यावं लागत होतं, आज भरपूर स्टॉक येऊन लोकांना मिळायला लागलेले आहे. म्हणजे हे म्हणता येणार नाही आपल्याला शेतकरी त्याच्यात. तुम्हाला सांगतो मी की महाबीजची किंमत 10 किलोच्या बॅगची 1185, त्यांनी 15% सबसिडी लावलेली होती. सबसिडीमध्ये तो काहीतरी 900 काही रुपयात तो बॅग मिळत होती. पण या निर्णयामुळं दुकानदारांना सांगितलं हे MRP आहे आणि ते बी आता बी संपत आलेलं आहे, तुला काय करायचं ते बघ. हे आमच्यासमोरचे उदाहरण आहे, आमच्यासमोरचे उदाहरण आहे. शेवटी लोकांना पर्याय राहिला नाही. तुमच्या अण्णा म्हणतात त्याप्रमाणे खताचा किंवा बियाचा तुटवडा आहे याबाबत आमचं कुठंही विरोध नाही. खताचं प्रमाण भरपूर अवेलेबल आहे, परंतु या उदारीचा फायदा म्हणजे थोडक्यात सावकारीचा फायदा निश्चितच कृषी सेवा केंद्रावाल्यांनी घेतलेला आहे. घेऊ शकतो त्याच्याबद्दल याबद्दल आणि त्याचा परिणाम काय, केवळ नोटाबंदी आणि शेतमाल विक्रीच्या संदर्भात. शेतमाल विक्रीच्या संदर्भात तर अंधक चित्र आहे, आजही अंधक आहे. प्रत्येक जण आशा ठेवणे फक्त मला आज माझी गरज आहे, माझी गरज आहे म्हणून मी 10 क्विंटलमधलं फक्त 1 क्विंटल निराश भावनेने की इच्छा नसतानाही मला ते शेवटी उदरनिर्वाहासाठी विकावं लागतं. आमचा लहान शेतकरी स्वतःची शेती करून दुसऱ्याच्या शेतामध्ये ट्रॅक्टर चालवायचा, घंट्यानं चालवायचा, एकरवर चालवायचा, त्याच्यासाठी 1.5 पैसे नाही. कारण कोणी असेल तर तो पहिले काम केल्याशिवाय पैसे देणार नाही. म्हणून छोटे मोठे शेतकरी त्याच्यातसुद्धा खूप हातबल होऊन सगळ्या यंत्रणा ठप्प झालेल्या आहेत आणि फक्त लोक वाट पाहत आहेत आणखी 18 दिवसाची, त्याच्यानंतर काय होईल सांगता येत नाही. आणि ती अपेक्षा शेतकरी हा या निर्णयाच्या बाजूने ही गोष्ट मानली पाहिजे की त्यांच्या मनामध्ये एक असं एक अंधुकसं नाही तर अगदी स्पष्ट चित्र दिसतं आहे की बाबा हे पंतप्रधान ह्या काळ्या पैशाच्याबद्दल काहीतरी निर्णय घेतील, काहीतरी चांगलं घडेल आणि आपल्याला चांगले दिवस येतील, अच्छे दिन आएगे, अशी त्यांच्या मनामधली जी भावना आहे ना त्या भावनेने सगळेजण ते त्याला सपोर्ट करतायत, यातना सहन करतायत.
म्हणजे उपरसे शेरवानी अंदरसे परेशानी असं त्यांचं खूप जोरात चालू आहे, परंतु ते करतायत सर, याच्याशी ते आपल्याला तोंड देण्याचा सगळे प्रत्येक जण प्रयत्न करतायत. आणि मला वाटतं शहरातला मध्यम वर्ग सुद्धा ते सगळं सहन करत आलेला आहे, असं काही ते कुणी या निर्णयाच्या विरुद्ध कुणी गेलंय किंवा अशातला भाग नाही, परंतु हा निर्णय जर विचारपूर्वक केला गेला असता तर मला असं वाटतं जास्त झालं असतं. आता उदाहरणार्थ असं आहे की कार्ड संस्कृती ही अमेरिकेमध्ये चालू शकते हो, पण भारतामध्ये हे कार्ड संस्कृती घेतली तर मला असं वाटतं नवीन पिढी कार्डवर काय काय खरेदी करेल सांगता येत नाही. आणि बचत करणं, पैसे कडेला टाकणं हा आपला भारतीय लोकांचा स्थायी भाव आहे. आपण असे काही उधळपट्टी करणारे उधळ मांडकीपणा हा आपल्या भारतीय लोकांच्या मनामध्ये नाही, तेव्हा ह्या भावनेकडे लक्षात घेऊन म्हणून तर बचत गटाची चळवळ जोरात चालली, म्हणून तर आपल्या बायका बचत कडेला काढतात. मला असं वाटतं की या सगळ्या निर्णयांनी आता हे थोडंसं सगळं ढवळून निघालेलं आहे आणि आपली जी मूळ स्वभाव आहे याला कडेला सोडून असं हे जे थोडं चाललेलं आहे याच्याबद्दल आता तरी विचारपूर्वक निर्णय घेतले जावेत असं वाटतं. उदाहरणार्थ आता कॅशलेस तुम्ही करता, पण त्याच्यासाठी किती मशिनरी लागणार आहे? आता सध्या औरंगाबाद शहराच्या ग्रामीण भागामध्ये जरी ते मशीन बसायचे म्हणलं तर 1,00,000 मशीन फक्त औरंगाबाद जिल्ह्यासाठी लागतील. आता एवढ्या मशिनरी आपल्याकडे अवेलेबल आहेत का? ह्या सगळ्यांचा विचार करून मला असं वाटतं की हे पुढचं जे पाऊल आहे ते सरकारने उचलावं. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ज्या परिस्थितीमध्ये नोटाबंदीचा निर्णय घेतला हे आपण अपरिहार्यता मानू आणि त्याचं आपण स्वागत केलेलं आहे, परंतु आता याच्यानंतरचं पुढचं जे पाऊल आहे हे कॅशलेसचं चाललेलं किंवा डिजिटलचं हे अत्यंत धीमेपणानं करण्याची गरज आहे, कारण लोकांमध्ये मनोबदल झाला पाहिजे. आज खिशामध्ये पैसे नसतील तर लोकांना करमत नाही, आपण खिशाचा सल्ला घेऊनच सगळ्या गोष्टी करतो, तर एकदमच खिशामध्ये पैसे नाहीत असं म्हटल्यानंतर माणसाला ते अस्वस्थ केल्यासारखं वाटेल. तर मला असं वाटतं की थोडंसं याच्यात गोस्लो होऊन निर्णय घेतले पाहिजेत आणि प्रत्येका ठिकाणी घोषणाच कराव्यात अशा नाही, घोषणा न करता देखील बऱ्याचशा चांगल्या गोष्टी घडता येतात. मला वाटतं की घोषणाबाजीकडे जरा जास्त सरकार कललेलं आहे, प्रत्यक्षात कृती जरा करण्याकडे जरा जास्त वेळ दिला तर हे चित्र बदलू शकेल. तुमच्या जिल्हा बँकेच्या आपल्याकडे जवळपास तुम्ही म्हणला 150 वर 138 च्या जवळपास शाखा आहे. तुम्ही रोज अनुभवत असाल की वीज नाही आहे, इंटरनेट नाही आहे, म्हणजे याला बँकेचे कर्मचारी रोज तोंड देत असतील. अशा परिस्थितीमध्ये हे कॅशलेसचं जे नवीन हे आणलेलं आहे, स्वप्न दाखवलंय, याला जिल्हा बँक कशी पुढे सामोरी जाऊ शकेल आता? कारण 40% तर खातेच नाही आहेत आपले ग्रामीण भागामधले, जसं सर म्हणाले तसं. आणि अशा याच्यात वीज नाही, इंटरनेट नाही, मोबाईल स्मार्टफोन आहेत परंतु त्याच्यात इंटरनेट नाही, रिचार्ज करायला लोकांजवळ पैसे नाहीत, अशा ह्याच्यामध्ये हे कॅशलेस व्यवहार किती ह्याच्यामध्ये. महाराष्ट्र सरकारने तर 3 महिन्यात कॅशलेसचं स्वप्न साकार करण्याचं काल घोषणा 2 दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये फक्त औरंगाबाद जिल्हा बँकच कॉम्प्युटरायझेशन झालेली, बाकी बँकात कॉम्प्युटरायझेशन फक्त एकमेव बँक आहे. एक ते गाडेगाव जे करमाडच्या जवळच आहे ते कॅशलेस करण्यासाठी त्यांना अनेक प्रयत्न करावे लागले. जडगाव आणि अशा परिस्थितीमध्ये हे ग्रामीण भागातले चित्र काय असेल? ग्रामीण भागात कसं आहे, आमच्याकडे तर आम्ही बॅटरी ठेवलेल्या आहेत चार्जिंगसाठी, लाईट गेली तर आम्ही ते बॅटरीवर जेवढ्या वेळ ते हे करते तेवढ्या वेळ ते चालतात. आता तुमचं म्हणणं आहे की बाकीच्या लोकांना कसं हे करणार? आता कसं एखादी चांगली गोष्ट करायला लागली तर थोडा त्रास होऊन ते सुद्धा त्याच्यात पर्याय शोधतीलच ना, सोलर वगैरे बसवणं हे करणं त्याला वेळ लागेल. ठीक आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर, एवढं सर म्हणतात तसं एवढं फास्ट होणार नाही, पण माझ्या याच्याप्रमाणे की त्याला वेळ लागेल पण होईल, थोडा त्रास सहन केला तर ह्या गोष्टी होतील असे मला खात्री आहे. आता सरांचा अनुभव फार मोठा आहे त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही, पण माझ्या याच्याप्रमाणे एखादी गोष्ट करायला थोडा वेळ लागेल, कारण पेरलं की लगेच आपण संध्याकाळी जर जेवायला मिळलं तर मिळू शकत नाही, थोडा त्याला वेळ लागतो आणि निश्चितच त्या मार्गाने प्रोग्रेस होऊ शकतो. 3 महिन्याचं हे जे चित्र सरकारने कबूल केलं याच्यातून 10%सुद्धा काम होईल असं वाटत नाही एकंदरीत मागच्या घोषणेवर. 15 दिवसाच्या घोषणेत आज 32-34 दिवस झाले, 35%सुद्धा सुधारणा नाही, तर 75% सुधारणा तुम्हाला 10-20 दिवसात होईल असं अजी अपेक्षा नाही. तसंच हे 3 महिन्याचं जी घोषणा यांची त्याच्यातून काही निष्पन्न होईल असं आमचं तरी मत नाही. सगळ्यांनाच माझा शेवटचा प्रश्न आहे असं म्हणलं चालेल की हे 50 दिवसाचा जो सहनशक्तीचा काळ आहे सगळ्यांचा, हा सहनशक्तीचा काळ कसा चाललाय ह्याचा अनुभव आपण घेतोय, पण परंतु 50 दिवसानंतर हे चित्र काही बदलेल अशी आशा तुमच्या तिघांनाही वाटते का? निश्चित वाटते.
कशा स्वरूपात बदल होतील असं तुमचं म्हणणं आहे याच्यामध्ये? एकंदरीत या देशाचे पंतप्रधान लोकांनी इतक्या बहुमताने निवडून दिले आणि त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून की बा हा माणूस काहीतरी करू शकेल, थोडीशी आता धाकधूक झाली की बा हे बोलता येईल करता येईल, पण तरी अजूनसुद्धा शेवटची आशा आहे की बा हे काहीतरी करतील ही अपेक्षा ठेवून आहे. सर तुम्हाला काय बोलायचं? नाही नाही, कसं आहे माहिती का, आपला जो भारतीय समाज आहे या समाजाची तीन वैशिष्ट्ये आहेत. एक आहे आपल्या भारतीय समाजात टॉलरन्स म्हणजे सहनशीलता, कमालीची सहनशीलता आहे. दुसरी आहे ॲडजस्टमेंट, जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीशी आम्ही ॲडजस्ट करतो. कधीही ॲडजस्ट करणं हे दुसरीकडे माहीत नाही, आमच्या देशालाच फक्त ॲडजस्ट करणं माहीत आहे. आणि तिसरा आमचा गोड आहे लीव आणि लेट लीव, तुम्ही जगा आणि आम्हालाही जगू द्या, बाबा तू शांत राहा आम्ही शांत राहतो. बँकवाल्यांना तू बाबा तुझी अडचण आहे आम्ही समजून घेतो, सरकारची अडचण आहे ना आपण थोडं समजून घेऊ, हे जगा आणि जगू द्या हे असं सिद्धांत आहे. आणि हे भारतीय समाजाची मूळ वैशिष्ट्ये आहेत, हे दुसऱ्या समाजामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आणि ही वैशिष्ट्ये असल्यामुळं आम्ही 50 दिवस या तीन गुणामुळं अतिशय गुण्यागोविंदांनी काढलेले आहेत. म्हणजे खेड्यामध्ये देखील एखाद्या माणसाला अडचण निर्माण झाली, काय झाली, उदारी पादारी लोकांनी मदत, अडचणीला काय त्याच्या मदतीला धावून जाणं, हे असं लोकांनी केलेलं आहे, परस्परांना सहकार्य केलेलं आहे. पण हे जे आहे याच्यामध्ये लोकांना त्रास झालेला आहे हे मात्र अमान्य करून चालणार नाही. लोकांना त्याच्यात पराकोटीचा त्रास झालेला आहे आणि मला असं वाटतं त्यांचा दिवस रात्र हाच एक ध्यास आहे की आता कुठून पैसे मिळतील, कसे पैसे मिळतील, बँकेत किती वाजायचं, त्याच्या रांगा कशा करायच्या. पण अनेक रांगांचे अनुभव घेतले, तसे असे बँकांच्या रांगांचे अनुभवसुद्धा आपण या निमित्ताने घेतली. परंतु मला असं वाटतं की ही सहनशीलतेची जी परीक्षा आहे 50 दिवसाची ही खूप झाली, आता परत परत अशी परीक्षा पाहू नये एवढं मात्र मला निश्चित मनापासून वाटतं. सर आपण काय म्हणाल? जसं आता दोघांनी सांगितलं तसं आमची पण इच्छा आहे की चांगलंच घडेल, वाईट घडणार नाही. आहे त्या परिस्थितीत आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करणारच आहोत. आता बँकेच्या मार्फत करायचं आम्ही शक्यतो, आता मागं लागून कॅश कशी जास्त मिळवता येते, म्हणजे शेतकऱ्यापर्यंत कशी जास्तीत जास्त पोहोचत येईल, आम्ही प्रयत्न दररोज करतोच. आता थोडी फेस तर करावंच लागणार, चांगल्या गोष्टी करायच्या म्हणल्यावर वाईट गोष्टीचं थोडं आपलं सहन करावंच लागतील ना. त्याची पर्याय राहिला नाही, साहेबांनी सांगितलं तसं सहनशीलता आहे आणि आहे ते स्वीकारायची, आहे जशा स्थिती तसा चितूर आहे. आता ती एक म्हण लक्षात ठेवूनच आपण आता दिवस काढतोय. चांगली पूर्वपदार येईल सगळी व्यवस्था. सर आपण इथे तिघेही जण आलात आणि आमच्या MCN च्या चर्चेमध्ये आपण सहभागी झालात, त्याबद्दल मी MCN परिवारातर्फे आपल्या सर्वांचे आभार मानते. यानंतरही आपण असेच वेळोवेळी भेटत राहू, अशीच वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत राहू. पुन्हा एकदा आमच्या MCN तर्फे आपले आभार. धन्यवाद. तुमचेही धन्यवाद.